नाबालिग छात्रा जब ट्यूशन क्लास से घर लौट रही थी तो युवक उसे जबरन मोटरसाइकिल पर बिठाकर सालवा के जंगल में ले गया। वहां उसका यौन शोषण किया गया, जिसके बाद उसने गुस्से में उसकी गर्दन और पेट में चाकू मार दिया। घटना मंगलवार 21 तारीख की है और आरोपी को पुलिस ने बुधवार 22 तारीख को गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार आरोपी धीरज सुरेश शिंदे मृतक मोदा के शिवाजी नगर की रहने वाली 15 वर्षीय छात्रा है। आरोपी धीरज ने पुलिस को सूचित किया कि उसे मोदा शहर के जनता हाईस्कूल में 10वीं कक्षा में पढ़ने वाली छात्रा का दूसरे किसी छात्र के साथ प्रेम संबंध होने का संदेह था। शक होने पर वह उसे जबरन मोटरसाइकिल पर बिठाकर सालवा के जंगल में ले गया। शाम करीब 4 बजे उसके साथ दुष्कर्म किया गया। इसके बाद उसने चाकू मारकर उसकी हत्या कर दी। धीरज सबूत मिटाने की नीयत से शव को जंगल में फेंक कर गाँव की तरफ भाग गया था। हालांकि पुलिस जांच के अंत में आरोपी धीरज को गिरफ्तार कर लिया गया और मोदा पुलिस द्वारा आगे की जांच की जा रही है। आरोपी को फांसी दिए जाने की मांग मृतक छात्रा के माता पिता की ओर से की जा रही है। इसी मांग के चलते पुलिस स्टेशन मोदा में नागरिकों की भीड़ जमा हो गई। यावर आम्हाला माझी मुलगी सकाळी ट्यूशनला गेली होती, तिचा रोजचा रोटेशन होता 8 वाजता जाणे आणि 10:30 वाजतापर्यंत घरी येणे। रोजच्या प्रकारे ते जात होती आणि येत होती, पण 21 तारखेला मंगळवारी 21/7/2022 मंगळवारी ते ट्यूशनला गेली तर ती घरी वापस आलीच नाही। आणि त्यांच्या मुलीला विचारणा केली असता त्या मुली म्हणाल्या की हो धीरज शेंडे या मुलासोबत गेले। ते पण संध्याकाळी सांगितलं आम्हाला, दुपारी फोन केला असता सांगितलं नाही। आम्ही शोधाशोध केली, इकडे तिकडे खूप शोधाशोध केली, मग पोलीस रिपोर्ट केली। त्याच्यानंतर आम्हाला असं माहीत पडलं की हिला चापेगडी साळवा या जंगलामध्ये नेऊन तिचा क्रूर हत्या केली। बळजबरीने तिच्यासोबत काहीतरी केलं आणि बळजबरीने क्रूर हत्या केली अशा नराधमाला त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं माझं मत आहे। कारवाई पूर्ण सखोल कारवाई त्याच्यावर व्हायलाच पाहिजे असं माझं पूर्ण मत आहे। आणि त्याच्यासोबत जे मित्र होते त्याचे त्यांना पण पोलिसांनी आपल्या हवाले केले पाहिजे आणि त्यांना पण सजा व्हायला पाहिजे। माझी मुलगी क्लासला सकाळी 8 वाजता क्लासला गेली आणि क्लासवरून घरी आलेली नाही, तर माहिती पडलं की धीरज शेंडे यांनी तिला बळजबरीनं पकडून नेलं आणि मारहाण करून तिचा प्रशासनाला अशी माग आहे की त्याला फाशीची सजा व्हायलाच पाहिजे। नाही मी तिला विचारलं असं, तिथून मला काहीच नाही असं सांगितलं की मी आहे म्हणून सण्याने, पण मी तिला हे विचारलं की बेटा कोणी काही धमकावते का, काही करते का, तिने मला काहीच असं काही सांगितलं नाही। कारण तिच्या मैत्रीण पण तिच्यासोबत होत्या। आता मी जे विचारते की माझी मुलगी घरी आली नाही म्हणून मी सगळ्यांना विचारून जे तर त्या सांगत होत्या का, आता त्या सांगत आहेत की हो आम्हाला माहिती होतं, पण त्यांनी मला आधी कधीच नाही सांगितलं। नाही तिनं तर मला काहीच नाही आणि घरी तर अशी बिलकुल म्हणजे नॉर्मलच राहायची। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.